हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम आज आहे पाच सप्टेंबर आणि शिक्षक दिनांच्या सर्व भावी शिक्षक तसेच नवनियुक्त शिक्षक यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातून या ठिकाणी एक पवित्र ज्ञानदानाचं उत्तम कार्य घडो ही शिक्षक दिनी एक सदिच्छा त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विविध अपडेट पाहणार आहोत जसं की काल उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यास सुरुवात झालेली आहे आणि शिक्षक देण्याची एक भेटच म्हणावी लागेल या दृष्टीने विविध अपडेट आहेत त्याच पद्धतीनं शिक्षक नियुक्ती दिली असली तरीसुद्धा उमेदवारांना शाळा कशा स्वरूपात दिल्या जातील त्याच पद्धतीनं बी एम सीमधील शिक्षकांचं या ठिकाणी काय होईल आणि नऊ ते बाराविषयी या ठिकाणी काय भूमिका घेतली जाईल आणि याचबरोबर वर्तमानपत्रातील विविध बातम्यांचा आढावासुद्धा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि सर्वात शेवटी काल जो व्हिडिओ अपलोड केला होता या व्हिडिओमधील फर्स्ट व्ह्युअर जे आहेत हे सुद्धा पाहणार आहोत हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्याच पद्धतीनं चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पाहूया सर्वप्रथम बातमी आहे राज्यातील पाच हजार एक्कावन्न उमेदवार आज रुजू होणार शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्याचे अवर सचिवांचे आदेश शिक्षक दिनीच होणार शिक्षक शाळांमध्ये पाच सप्टेंबर या शिक्षक दिनी शिक्षकांचे कार्य विद्यार्थी करत असतात त्याच दिवशी त्यांना शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळते त्यामुळे काही विद्यार्थी शिक्षक दिनापासून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहतात असे स्वप्न पाहणाऱ्या पाच हजार एक्कावन्न उमेदवारांचे स्वप्न पाच सप्टेंबर दोन हजार एकोणवीस रोजी साकार होणार असून त्यांना शाळांमध्ये रुजू होता येणार आहे तशा प्रकारचे आदेशच राज्याचे अव्वर सचिव स्वप्नील कापडणीस यांनी दिलेले आहेत असं असलं तरीसुद्धा उमेदवारांना फक्त सध्याला नियुक्तीपत्र दिलं जात आहे म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत मात्र प्रत्यक्ष शाळा मिळण्यासाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना जे काही शाळा देण्यात येणार आहेत या शाळा देण्याच्या अगोदर आंतरजिल्हा बदली त्याच पद्धतीने विस्थापित झालेले शिक्षक आणि इतर असणारे सर्व शिक्षक यांच्या या ठिकाणी समुपदेशन प्रक्रिया पार पडणार आहे आणि ही समुपदेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनियुक्त शिक्षकांना पवित्र पोर्टलमधील निवड झालेल्या शिक्षकांना समुपदेशनादाद्वारे या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे आता समुपदेशनाद्वारे नियुक्ती म्हणजे कशी नियुक्ती मिळेल तर तुमची जी जिल्हा परिषदेला संबंधित निवड यादी जी गेलेली असेल उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्या जिल्ह्यामध्ये समजा सांगली जिल्हा परिषद आहे आणि या सांगली जिल्हा परिषदेमध्ये धरून चालू आहे आपण एक चारशेच्या आसपास या ठिकाणी निवड यादी आहे तर त्या निवड यादीतील क्रमानुसार तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती शाळा दाखवल्या जातील आणि एक क्रमांकाचा जो विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सर्व शाळा दिसून येतील आणि त्यातील रिक्त असणारी जी काही शाळा आहे त्या तालुका नय तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे असं करत करत शेवटच्या उमेदवारांपर्यंत या ठिकाणी या शाळा राहतील यामध्ये एक नंबरच्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त ऑप्शन असतील तर जसजसे शेवटच्या क्रमांकाकडे विद्यार्थी जातील तस तसे त्या त्यातील ऑप्शन कमी होत जातील आणि शेवटच्या विद्यार्थ्याला खूपच कमी ऑप्शन असणार आहे अशा पद्धतीने ही समुपदेशन प्रक्रिया राबवली जाते यामध्ये या ठिकाणी सुगम दुर्गम या, या गोष्टीचा विचार करूनसुद्धा शाळा निवडायला विसरू नका मित्रांनो त्याच पद्धतीनं या बातमीमधील आढावा आधी घेऊया राज्यात दोन हजार दहापर्यंत डी एड बी एडची परीक्षा दिली की तात्काळ शिक्षकाची नोकरी मिळत होती शिक्षकाची नोकरी मिळाली की हमखास आर्थिक स्थैर्य मिळत होते त्यामुळे अनेक विद्यार्थी डी एड बी एड करीत होते परंतु राज्यात दोन हजार बारापासून शिक्षक भरतीला बंदी घालण्यात आली होती त्यानंतर मात्र शिक्षकाची नोकरी मिळणे मुश्किल होऊ लागले आणि अनेकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न देखील भंगले दरम्यानच्या काळात संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून शिक्षक भरती केली जाऊ लागली यामध्ये लाखोंचे व्यवहार होत असल्यामुळे गुणवत्ता असलेले सामान्य कुटुंबातील उमेदवार डावलण्यात येऊन गुणवत्ता नसणाऱ्या उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी मिळू लागली होती त्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत होते त्यासाठीच गुणवत्तावान उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी मिळावी आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने शासनाने तेवीस जून दोन हजार सतरा रोजी शासन निर्णय काढत यापुढे शिक्षक भरती केवळ पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काढण्याचे निश्चित केले त्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली राज्यात नऊ ऑगस्ट रोजी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय नियुक्ती देण्यात येणाऱ्या पाच हजार आठशे बावीस शिक्षकांची निवड यादी पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात आली निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी तेरा ते सव्वीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती ही मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी येत्या पाच सप्टेंबरपर्यंत निवड झालेल्या सर्व शिक्षकांना त्यांच्या शाळावर नियुक्ती द्यावी म्हणजे पाच सप्टेंबर रोजी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिलेल्या उमेदवारांना खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली होती त्या अनुषंगानेच राज्याचे अवर सचिव स्वप्नील कापडणीस यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंके यांना पवित्र प्रणालीमार्फत मुलाखतीशिवाय उपलब्ध झालेल्या पात्र उमेदवारांपैकी खाजगी व्यवस्थापनाच्या इयत्ता नववी ते बारावीसाठीच्या उपलब्ध उमेदवार वगळून इतर सर्व उमेदवारांना चार सप्टेंबर रोजी दुपारपासून नियुक्ती देण्याचे आदेश दिले आहेत संबंधित उमेदवारांना पाच सप्टेंबर रोजी मिळालेल्या शाळेत नियुक्त होण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे या उमेदवारांच्या जीवनातील पाच सप्टेंबर दोन हजार एकोणवीस हा ऐतिहासिक शिक्षक दिन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे बातमीमध्ये जरी शाळेमध्ये नियुक्त असले तरीसुद्धा उमेदवारांना सद्यस्थितीला शाळेत अगोदरच मी सांगितलेलं आहे शाळेसाठी या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे संस्था स्तरावरच मिळणार नियुक्तीपत्रे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती करून संस्थांना उमेदवार देणे इथपर्यंतच पवित्र पोर्टलचे काम होते यापुढे आत्ता संस्था स्तरावर संबंधित उमेदवारांना नियुक्ती देणे पदस्थापना देणे ही प्रक्रिया संस्था स्तरावर पार पडणार आहे संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश नियुक्त प्राधिकाऱ्यांना देण्यात आलेले असून नियुक्तीपत्रे संस्था स्तरावरच मिळणार असल्याची माहिती सोळंकी यांनी दिली त्याच पद्धतीनं राज्याचे आयुक्त विशाल सोळंके यांनी काय सांगितलेलं आहे पहा राज्यात एकही रुपया न घेता भरती अत्यंत पारदर्शकपणे शिक्षक होण्याची संधी उमेदवारांना मिळत आहे हा ऐतिहासिक निर्णय असून शिक्षण क्षेत्रातील ती एक नवीन सुरुवात आहे या माध्यमातून गुणवत्तावान विद्यार्थ्याचे शिक्षक होण्याचे स्वप्न साकार होत आहे त्यांना शुभेच्छा आणि उर्वरित शिक्षक भरतीतील काही गुंतागुंतीचे प्रश्न सोडून भरती प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असंही शिक्षण आयुक्त यांनी सांगितलेलं आहे एकंदरीतच एक काय शिक्षक भरतीतील जे काही गुंतागुंतीचे प्रश्न आहेत जसं की माजी सैनिकांच्या जागा असतील त्याच पद्धतीनं सहा ते आठच्या गणित आणि विज्ञान या विषयाच्या जागा असतील त्याच पद्धतीनं बी एम सीमधील शिक्षकांच्या बाबतीत या ठिकाणी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीसुद्धा शिक्षण आयुक्तांनी दिलेली आहे त्याबाबत कालच या ठिकाणी बी एम सीमधील संबंधित जे काही अधिकारी असतील यांच्याशी या ठिकाणी बैठक सुद्धा बोललं जात आहे जे जादा झालेले शिक्षक आहेत त्यांनासुद्धा कसं सामावून घेता येईल याबाबत मार्ग काढणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिलेली आहे त्याचबरोबर नऊ ते बारावीच्या उमेदवारांच्या बाबतीतसुद्धा सातशे एकाहत्तर उमेदवार आहे या एक सातशे एकाहत्तर उमेदवारांना या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत म्हणजे या नऊ ते बारावीच्या उमेदवारांना सुद्धा लवकरच या ठिकाणी नियुक्तीपत्र मिळणार असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे फक्त कोर्टाची आलेली जी काही ऑर्डर आहे ह्या ऑर्डरनुसार काय करता येईल याबाबत सध्या विचारविनिमय सुरू असल्याची माहिती समोर मिळत आहे एकंदरीतच काय तर शिक्षण विभागातील सर्व अधिकारी आणि सर्व प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत असून त्याबाबत व्यवस्थितरित्या मार्ग कसा शोधता येईल या दृष्टीने प्रयत्न केलेलंच दिसून येत आहे त्याच पद्धतीने इतरही प्रश्नावरती जसं की आयुक्तांनी सांगितलेलं आहे मार्ग लवकरच काढणार असल्याचं या ठिकाणी समजत आहे पवित्र पोर्टलद्वारे या ठिकाणी व्यवस्थापन व्यवस्थापनिहाय उमेदवारांची निवड अशा पद्धतीने झालेली आहे पहा जिल्हा परिषद तीन हजार पाचशे तीस महानगरपालिका एक हजार त्रेपन्न नगरपालिका एकशे बहात्तर खाजगी व्यवस्थापन पहिली ते आठवी दोनशे शहाण्णव खाजगी व्यवस्थापन नववी ते बारावी सातशे एक्काहत्तर एकूण पाच हजार आठशे बावीस उमेदवारांची निवड झालेली आहे आणि या निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्र या ठिकाणी मिळणार आहे जसं की कालपासून सुरुवात झालेली आहे यानंतर आपण काल जो व्हिडिओ अपलोड केला होता या व्हिडिओमधील फर्स्ट व्यूअर पाहूया काल अपलोड केलेल्या व्हिडिओमधील फर्स्ट व्यूअर आहेत महेंद्र सर अभिनंदन सर सचिन भोसले सर हे सुद्धा फर्स्ट व्यूअर आहेत अभिनंदन सर जगदीश केंजळे सर हे सुद्धा या ठिकाणी फर्स्ट व्यूअर ठरलेले आहेत अभिनंदन सर्वांचं खूप खूप असं चॅनलवरती इंटरॅक्ट होत राहायला विसरू नका त्याच पद्धतीने आपल्या कमेंट या ठिकाणी करायला विसरू नका धन्यवाद